राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांची रेल्वे इंजिन याला प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत आजची अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती। त्या मीटिंगला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक असे शहरातले विविध शहरातून सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आले होते आणि त्या कार्यकर्त्यांना साहेबांनी संबोधित केलं आणि कार्यकर्त्यांना त्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह असा मेसेज दिलेला आहे की आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःचं मत हे सकारात्मक बनून पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीला लागायचं आहे। त्याचं कारण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणामध्ये आता चिखल पाहायला मिळतोय तो चिखल पाहता लोक महाराष्ट्रातली सगळीच कंटाळली आहेत मुंबईचंही, आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे आपल्याकडून वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन लोकांकडे निवडणुकीला तयारीनिशी जाऊया अशा प्रकारचा अत्यंत क्लिअर कट मेसेज साहेबांनी दिलेला आहे। तुम्ही स्वबळावरती लढणार आहात का, तसं काही नाराज? त्या विषयावरती अजून चर्चा चालू आहे। बिलकुल अजून त्या विषयावरती चर्चा झालेली नाही, त्याच्यावरती चर्चा आता अवकाश होईल। सर सध्या जे वाद सुरू आहे चिन्ह आणि पक्षाचं नाव असे जे वाद सुरू आहे, मला असं वाटतं या विषयावरती आता सध्या भाष्य न करणं अत्यंत उचित ठरेल, कारण साहेबांनी आपल्या भाष्यामध्ये मागच्या वेळेला सांगितलं होतं की मी माझा जो विचार आहे आणि विचार असल्यामुळे मला चिन्ह असलं काय आणि नसलं काय भविष्यात पाहता येईल। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे की लोकांनी एकंदरीत जे काही आता विचार चालू आहे तो पाहिल्यानंतर लोक निश्चितपणे राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांची रेल्वे इंजिन याला प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही आणि तेच आमच्या कार्यकर्त्यांच्या तर्फे लोकांपर्यंत जाणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आजची मीटिंग आम्ही घेतली होती। 100% बसेल ह्याचा आम्हाला पूर्ण अति आत्मविश्वास नव्हे तर पूर्ण विश्वास आहे। आता ते स्वतःच पूर्णपणे मत त्यांचं असल्याशिवाय ते लोकांना सांगणार नाहीत ना। एकंदर महानगरपालिकेमध्ये आमच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे चालू आहेत, आता आमच्या टीम सगळ्या महानगरपालिकेच्या शहरांमध्ये जात आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं काम चालू आहे, काय अडचण नाही। एकंदर महानगरपालिकेमध्ये आमच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे चालू आहेत, आता आमच्या टीम सगळ्या महानगरपालिकेच्या शहरांमध्ये जात आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं काम चालू आहे, काय अडचण नाही। मला असं वाटतं की या विषयावरती आम्ही कुठेच गेलेलो नाही, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेहमी भूमिका अशी राहिलेली आहे की एकंदरीत जर अशा ठिकाणी जर आकस्मिक असं कोणाचं निधन झालं असं तर आपण तिकडे शक्यतो उमेदवार देतच नाही, त्यामुळे आम्ही त्या विषयावरती कुठलाही विचार केलेला नाही आणि पाठिंबा देण्याचा विषय पण येत नाही।